तुम्ही बघू शकता आपला इतका मस्त झालेला आहे भाजक्या पोह्यांचा चिवडा. आणि बिलीव मी हा खूप पटकन होतो, खूप अजिबात वेळ लागत नाही ह्याला तयार करायला, आणि अतिशय चविष्ट होतो. म्हणजे कोणी पाहुणे आले आणि तुम्ही ठरवलं की पटकन हा पोह्यांचा चिवडा करून द्यायचा, तरी एक 10 मिनिटामध्ये तुमचा हा चिवडा तयार होतो. तर आता हा मस्त भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा करायचा आहे ते आपण पटकन बघूया. आणि हो, लीना सुगरणकट्ट्याला जर सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अशाच खूप छान छान वेगवेगळ्या रेसिपी बघायला लीना सुगरणकट्ट्याला भेट द्यायला अजिबात विसरू नका. तर चला बघूया आपण हा चिवडा कसा करायचा. ते मार्केटमधनं आणलेले हे ना आधी चाळून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये जर काही घाण असेल किंवा याचाच भुगा झालेला असतो तर ते सगळं चाळून व्यवस्थित बाहेर पडतं. तुम्ही बघू शकता याला काही आपल्याला भाजायचं नसतं किंवा तळायचं नसतं, हे कुरकुरीतच असतात. तुम्हाला आवाज पण येत असेल, त्यामुळे हे काही आपल्याला भाजायचे वगैरे नाही आहेत. पण जर तुम्ही आणून बरेच दिवस झालेत आणि हे समजा मऊ पडले असतील तर कढईमध्ये मंद गॅसवर थोडा वेळ भाजून घ्या, म्हणजे ते परत कुरकुरीत होतील. सो फक्त चाळण मारायची आहे आपल्याला. चाळण मारून जे काय त्याचा पांढरा भुगा वगैरे असतो किंवा काही अजून कचरा असेल तर तो सगळा बाहेर पडेल. हा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे फोडणीला राई, जिरं, हिंग, हळद. त्याच्यानंतर हे रेग्युलर तिखट आहे आणि इथे मी काश्मीरी तिखट घेतलेलं आहे थोडासा रंग येण्यासाठी. आणि मिरच्याही घेतलेल्या आहेत, त्यामुळे मी हे तिखट वापरणार नाही कारण हे बरंच तिखट आहे. फक्त मला थोडासा रंग हवा आहे म्हणून मी काश्मीरी तिखट वापरणार आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता आहे, डाळवं आहे, शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचं एक काप, थोडंसं काजू आणि बेदाणे आहेत, मीठ आणि घरी दळलेली पिठी साखर. तर आपण लगेच करायला सुरुवात करूया. मंद गॅसवर मी आधी शेंगदाणे ठेवते तळायला. शेंगदाणे तळून घेऊ. तुम्ही बघू शकता शेंगदाण्याची सालं पण निघालेली आहेत, शेंगदाणे थोडेसे उकललेले पण आहेत. याचा अर्थ आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत. हे शेंगदाणे डायरेक्ट पोह्यांवरच काढते, म्हणजे आपलं तेल पण वाया जात नाही त्याला लागलेलं. आता ह्याच्यातच सुकं खोबऱ्याचे काप तळून घेऊया. हे पण आपल्याला गुलाबीसर रंगावर तळायचं आहे. आपलं खोबरं पण खूप छान झालं आहे गुलाबी, याच्यापेक्षा जास्त होऊ देऊ नका नाही तर ते काळपट होईल, करपेल. सो हे पण आपण आता पोह्यावर काढून घेऊया. आता डाळ तळून घेऊ, याला काही फार वेळ नाही लागणार, 1-2 मिनिटातच हे तळून होईल. आपलं डाळवं पण झालेली आहेत तळून, याला फार वेळ लागत नाही, ते ऑलरेडी रोस्टेड असतात. आता काजू आणि बेदाणे मी खूप नाही घेतले कारण माझ्या घरामध्ये फार ड्रायफ्रूट घातलेला चिवडा आवडत नाही, पण तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त हे घालता येईल. तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही घाला, बदाम घाला, काजू घाला, अक्रोड घाला, बेदाणे, मनुके. आपले हे पण झालेले आहेत. काजू बघूया, काजू पण झालेच आहेत. वेगळ्या भांड्यामध्ये फोडणी करून घेऊया. त्याच्यासाठी राई, राई चांगली तडतडू दे नाहीतर ना ती चिवड्यामध्ये चांगली नाही लागत, दाताखाली पण येते, त्यामुळे राई छान तडतडू दे. राई तडतडली आहे छान. आता मी 1 चमचा जिरं घालते, जिरंही छान फुललं पाहिजे
गॅस बारीक केला आहे. मिरच्या घालणार आहे. या जवळजवळ एक 10-12 मिरच्या आहेत. मिरच्यांवर पांढरे डाग आले ना की तुमच्या लक्षात येईल. हे बघा की याचा अर्थ मिरची तळली गेली. मिरची पण व्यवस्थित तळली गेली पाहिजे. त्याच्यामधलं मॉइश्चर पूर्णपणे गेलं पाहिजे. नाही तर काय होतं, चिवडा थोड्या दिवसांनी मऊ पडतो. हिंग घालते एक 1/2 चमचा. हे 1 टेबलस्पून तीळ आहे. कढीपत्ता. मस्त वास येतोय फोडणीचा. आता मी काय करणार आहे, गॅस बंद करते. नीट लक्ष द्या, गॅस बंद करते. आणि मग त्याच्यामध्ये मी आता 1 टीस्पून हळद घातलेली आहे. हा 1 टेबलस्पून काश्मीरी तिखट आहे. हे फक्त मी रंगाला घेतलेलं आहे. आणि मी मगाशी तुम्हाला सांगायला विसरले होते, आपल्याला धणे जिरे पूड पण घालायचे. तर 1 चमचा धणे पूड, 1 चमचा जिरे पूड घालणार होत आपण. याच्याने ना चिवड्याचा स्वाद खूप छान येतो. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण गॅस बंद केलेला आहे. बघा, गॅस बंद केल्यामुळे आपला मसाले ते अजिबात जळले नाही आहेत. रंग ॲज इट इज आहे. आता आपण पोह्यांवर तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्या. इथे मी आता 1 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे. जवळजवळ तेवढीच पिठी साखर घालते. पिठी साखर पण तुम्ही तुम्हाला कमी जास्त करू शकता. हे थोडंसं कालवून घेते मी, म्हणजे मीठ आणि पिठी साखर पूर्ण पोह्याला लागेल. तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यात तुम्ही आमचूर पावडर पण घालू शकता, आवडत असेल तर. किंवा बरेच जण ना फोडणीमध्ये लिंबू पिळतात, तर तुम्हाला जर तसं आवडत असेल तर तसं फोडणीमध्ये लिंबू पिळलं तरी चालेल. तेल आता थोडं गार झालेलं आहे, त्यामुळे मी आता चक्क हाताने तो चिवडा व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि मला ह्याचीच सवय जास्त आहे. मला मानसिक समाधान मिळतं हाताने चिवडा व्यवस्थित सारखा केला की बरोबर झालाय असा. तुम्ही बघू शकता खूप सुरेख झालाय आपला चिवडा.